स्टडी करायची पद्धत आहे गुरुजींनी यामध्ये, कारण मी सगळेच कोर्स केलेले आहेत. त्यामुळे आपण गुरुजींनी आहार आणि कोर्स या दोन बाबी इतक्या जोरात जुळवलेले आहे की त्याची तुलनाच आपण करू शकत नाही. प्रत्यमाशाच्या बाजूने जुळवलेले आहे आणि त्याचा या सर्वसामान्य लोकांना वेगळ्या पद्धतीने त्याचा फायदा येतोय. आमचे सांगले परवा एका ठिकाणी बसलो असताना एक विषय झाला की जर 2000 रुपये फी असल्यामुळे या कोर्सला लोकांना त्याचं काही वाटत नाही, पण गुरुजींनी जर 5000 केली तर ऍडव्हान्स बुकिंग होईल आणि 50000 जर केली तर मग मला वाटत नाही की नंबर लागलेले जे काही लोक आहेत ते आमच्यासारख्याच्या घरी येतील आणि आम्हाला एक प्रवेश तिथे मिळवून द्या म्हणून प्रयत्न करतील. पण गुरुजींच्याकडे ही कल्पना मला मांडणं शक्य नव्हतं. पण म्हटलं आता आपण इथं स्पष्टपणे जाहीर करून टाकावी की या कोर्सची फी 5000 ते 50000 यामध्ये कुठेही तुम्ही करा, कारण परिस्थिती 2000 रुपये आमच्याकडून तुम्ही घेतले आणि साधारणपणे त्या ते 2000 ते 2100 रुपये जर आमच्यावर जर खर्च झाले तर मग आपण हा आश्रम कधी उभा करणार आहे असं मला व्यक्तिशः वाटतं. त्यानंतर दुसरी एक बाब अशी आहे की येत असताना गाडी त्यावेळेला गाडीने टर्न घेतला, पाटणी मालकाची गाडी पुढे होती, दाजींची पुढे होती, माझी त्याच्या पाठीमागे होती आणि गाडीने टर्न घेतला की माझ्या पत्नीने प्रश्न उपस्थित केला का काही रस्ता मठापर्यंत डांबरी करून देता येतो का तेवढं बघता का. गुरुजी या ठिकाणी नम्रपणे मी सर्वांच्या सांगतो की मठापर्यंतचा रस्ता डांबरीकरणाचा प्रश्न असो किंवा अख्खा हा डोंगर सगळी झाडं लावायचं असो किंवा या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीचे डेव्हलपमेंट करण्याचं असो, शासकीय यंत्रणेमध्ये जेवढं काही मदत तुम्हाला करता येईल तेवढी व्यक्तिशः जबाबदारी माझी राहील आणि त्याचबरोबर सरकारचीच योजना मी गुरुंच्या पर्यंत पाठवतोय असं नाही तर व्यक्तिशा. आता मला मला त्या पाठीमागे येऊन सांगितलं काका देणगी काही देऊ नका, म्हणलं काय रे बाबा नाही म्हणला ते शिल्ड जे आहे ते गुरुजींची शिल्ड ठेवायसाठी एक मोठा असं शोकेश बनवायचं आहे म्हणला आणि ते शोकेश बनवायचं आहे ते सगळा खर्च आपण करूया. आता त्यांना मांडलेलं ते मत आहे पण गुरुजींनी जर सांगितलं आता पाटणे मालकाचा माझी चर्चा झाली की वेगळ्या पद्धतीने आणखी काही भरीव अशी लाखो रुपये मध्ये काही मदत व्यक्तिशः आम्हाला जी काही करता येईल ती आम्ही करण्याचा प्रयत्न करणार आहे. जर समजा त्या याच्यामध्ये जर कुठं आम्हाला ते जुळत ना तर निश्चितपणे 50000 किंवा 1 लाख रुपये गुरुजी कशासाठी लागतील त्यासाठी कधीही सांगा आम्ही ते द्यायला तयार आहोत. अगदी त्यासाठी काही कमी हे करायची फोन केला तरी आणि सांगोल्यामधल्या कोर्सच्या बाबतीत मी दुसरी बाजू सांगतो की त्या जागेची अडचण निर्माण झालेली आहे. आता एवढा एक बॅच आपण कशा पद्धतीने घेता येते, नगरपालिकेचा हॉल मिळतोय का देता येतोय का ते जर देता येत असेल आणि त्याची फी जर फार मोठी नसेल तर आपणाला तो नगरपालिकेचा हॉल 100% मिळवून देण्याचा मी प्रयत्न करेन एक बाजू. आणि दुसरी बाजू अशी एवढाच एक कोर्स आपण ऍडजस्टमेंट करूया कारण तिथंच माझी जागा आहे, माझा हॉल तयार आहे गुरुजी. सार्वजनिक कामासाठी मी तो हॉल बांधलेला आहे, भाड्यानं कुणाला देण्यासाठी किंवा व्यक्तिगत माझ्या कामासाठी तो बांधलेला नाही. सांगोळ्यातल्या सर्वसामान्यांना काही कार्यक्रम घेता येईल या हिशोबाने मी तो हॉल बांधलेला आहे, फक्त त्याच्या भिंती बांधायचे राहिलेले. पण जर आपल्याला त्याच्या बाजूलाच आहे रेल्वे फाटकाच्या शेजारी तिथं ऑफिस आहे माझं, मग तो हॉल आपल्याला चालतोय का, कारण 24x36 तो हॉल आहे. तेवढ्या हॉलमध्ये जर आपल्याला ते चालत असेल तर मी काय 8 दिवसात त्याच्या भिंती बांधून तुम्हाला वापरायसाठी देऊ शकतो. तर तुम्ही आल्यानंतर ते बघूया. पण आताच्या याच्यामध्ये दाजी म्हटले तसं यार्डातलं काय परिस्थिती किंवा नगरपालिकेचं किंवा अन्य ठिकाणचं किंवा आमच्या तिथं त्याच चौकात वासू चौकामध्ये एक मंगल कार्यालय आहे त्यांनाही त्या भेटतो, यांचे नातेवाईकच आहे त्यांनाही भेटून त्यामध्ये गुरुजी तुम्हाला सांगोल्यामधल्या ज्या ज्या बाबीसाठी आम्हाला जी काही मदत लागेल यामध्ये बनगर सर असतील, दाजी असतील, पाटणे मालक असतील, आमच्यापैकी तुम्ही कोणालाही अगदी मी संकोचपणे सांगा अगदी आम्ही 100% तुम्हाला तुमच्या बरोबर त्यासाठी तयार. 24/7 अगदी कधीही कसलेही काम सांगा ही एक बाजू. आता दुसरी एक बाजू आमच्या समाजामध्ये एक अभ्यास करत असताना ते मगाचं उदाहरण देतो ते व्यक्तिशा त्यामध्ये घेऊ नका, कारण काही जणांच्या एकूण भावना दाखवतील. पण गुरुजी स्पष्टपणे बोलतायत, मी जाहीरपणे स्पष्टपणेच बोलतो पण फक्त ते मी बोलत असताना तिथं महिला नसतात त्यामुळे मी फार आक्रमकपणे तो मुद्दा मांडतो पुरुषांच्याकडे. पण बघा तो मुद्दा मी त्याचा सर्व्हे केलेला आहे, मॅक्झिमम 95% हे सत्य आहे, 95% हे सत्य आहे अगदी आजमून बघा बसलेल्या मंडळीपैकी. तर गुरुजी माझं म्हणजे माझा सर्व्हे असं सांगतोय, एखाद्याची आई आणि वडील जर घरात असतील ते आजारी पडलेले असतील त्यांना गोळी नाही, आई
गणत पडलेले आहे एवढं पडलेले आणि हा मात्र संध्याकाळी जेवल्यानंतर मला 1 लाख 1.5 लाख रुपये पगार आहे हा जेवल्यानंतर फोन करतोय मागे तकलीफ कशी आहे गोळी घ्यायच्या वेळी घेत जावा अडचणी येतात वय फार जास्त चुकीचं असतं आणि त्यामुळे काळजी घेत जावा जेवणाची वेळेवर जेवत जावा आणि निश्चितपणे गुरुजी त्याला 1 लाख रुपये जरी पगार असत तर तो त्याच्या स्वतःच्या व्यक्तिगत जीवनामध्ये तो सुखी नसतो. अगदी सासूची काळजी घेण्याबद्दल माझं व्यक्तिशः दुमत नाही पण घरात जर आई झोपली आहे तिला ताप आलेला आहे तिचा विचार न करता फक्त सासूचाच विचार करत असेल. समाजामध्ये माणसं बघा फक्त आई वडिलांचा विचार न करता सासू सासऱ्यांचाच विचार करत असतील. अगदी बहिणीच्या मुलांना कसलंही न विचारता मेहणींच्या मुलांचा लाड करत असतील. भावांच्या मुलापेक्षा मेहणींच्या मुलावरती जर प्रेम करत असतील तर त्याला 10 लाख रुपये जरी पगार असला तरी गुरुजी तो माणूस व्यक्तिगत जीवनामध्ये सुखी दिसत नाही त्याची व्यक्तिगत उलाढ नाही डोळ्यांमध्ये. अभ्यासाचा पार्ट म्हणून त्याकडे मी बघतो आणि मी जाणीव करून देतो बाबा ही काय 100% कसलंच बघत नाही आणि जरा सर्वे केला की मग ही परिस्थिती जाणवते आणि त्यातून ते सत्य बाहेर येत अशी परिस्थिती आहे. तर मी व्यक्तिशः या मानत आहे प्रत्येकानं आपल्या आई वडिलांचा जर विचार केला तर हा प्रश्न प्रत्येकानं आपण आई वडिलांचा विचार करूया. आणि या पद्धतीनं मला वाटतंय गुरुजी म्हटल्यामुळे मी हे जाहीरपणे पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या महिला असताना देखील मी बोललोय. गुरुजी यातून कोणाच्या भावना दुखवल्या असतील तर व्यक्तिशः मला माफ करा. माझा म्हणण्याचा उद्देश कोणाच्या तरी भावना दुखवणं अजिबात नाही पण एक आहे माझी विशेष येत आहे माझी आई येत आहे 17 वर्ष लग्नाला झाली अजून मी सासरवाडीत गेलेलो नाही म्हणजे मला त्यांच्याबद्दल काही वाईट वाटतंय वगैरे असं काहीही नाही. पण कधी यांना जायचं माझ्या घरात सगळेजण जातात गाडी घेऊन जातात कोण गाडी चालवा नसते तर ड्रायव्हर जातो पण मी व्यक्तिशः गेलो नाही म्हणजे माझं त्यांचं कसलंही भांडण नाही. हे पण सांगतो तुम्हाला नम्रपणे माझं त्यांचं भांडण नाही किंवा काही नाही ते येतात माझ्याकडे राहतात अशी काही परिस्थिती नाही. त्यामुळं एक प्रेम म्हणून किंवा नातं म्हणून हे असणं वेगळं पण उगाच ते चुकीचे भिकारी लाड करत असतील काही लोक तर त्यांनी त्यापासून थोडस सावध राहा. कारण का तर आपली लहान मुलं ती बघत असतात त्याचं अनुकरण मुलं भविष्यामध्ये करत असतात आणि मग आपल्यावर ती वेळ येते त्यावेळेला मग जागा होतो आपण चूक केली होती आणि त्यामुळे या गोष्टीचा बोध तेवढा घेतला गुरुजी सांगितल्यामुळं. तर मला वाटतंय या भावनेमध्ये त्यांना मला जी काही बोलायची संधी दिली त्याबद्दल या आश्रमाचं ईशा गुरुजींचं आणि गुरुजींचं जे काही कुटुंब आहे अगदी आई वडिलांनी जेवढं आपल्यावरती प्रेम केलं नाही तेवढं हे आपलं कुटुंब आपल्यासारख्या साधकावरती प्रेम करतंय. बघा आपल्याकडं मला वाटत नाही मी 100% परिपूर्ण असा आहे मी 100% परिपूर्ण असा आहे असं मला वाटत नाही पण तरी देखील माझे सगळे गुण असतील ते स्वीकारले पण दोष असतील ते पोटात घेतले आपल्या कुटुंबानं आणि जे काही आपली सगळ्यांना जो काही वेगळा रिस्पेक्ट दिला मगा तर माझ्या डोळ्यात पाणी यायला लागलं. आणि गुरुजी दुसरी एक बाजू सांगतो माझी आई इथं आहे की माझे वडील जेवढं वारले आजही त्या वेदना माझ्या काळजामध्ये किंवा माझ्या मिसेसच्या काळजामध्ये त्या वेदना आहेत पण मला तिथं रडता आलं नव्हतं कारण मी रडू शकत नव्हतो कारण कुटुंबाची एक वेगळी जबाबदारी माझ्यावरती होती. आणि सार्वजनिक जीवनामध्ये रडायचं म्हटलं तरी फार मोठी अडचण आहे. बंडर सरांना दाजींना किंवा भारती मॅडमला या बाबींची जाणीव आहे की बाबा सार्वजनिक जीवनामध्ये कुठं जाऊन आम्ही रडावं म्हटलं तरी फार गंभीर प्रश्न निर्माण होतो आणि त्यामुळं ते रडता येत नव्हतं. पण आज गुरुजींच्याकडे आलो आणि त्यामध्ये एक वेगळं फील असं किंवा गेल्या मला वाटतं वडिलांच्या नंतर मला रडायचा हा विशेष कधी आला नव्हता पण गेल्या 6-7 वर्षामध्ये आज मी पहिल्यांदा म्हणजे मला गैहरून आलं किंवा जे भरून आलं आणि त्यातून एक वेगळ्या पद्धतीचा एक वेगळा आनंद माझ्या ह्याच्यामध्ये जो निर्माण झालाय तो भविष्यामध्ये दुसरीकडे कुठं मिळणार नाही. तर हे जे काय हे कुटुंब आपल्यासारख्या साधकावरती एवढं प्रचंड असं जे काही प्रेम करतंय या प्रेमामध्ये आपणही थोडंसं सहभागी होऊन त्यांच्यासाठी आपणाला काही करता येते का त्यांनी जे आपल्यासाठी एवढे केलेले आहे त्यांच्यासाठी आपणाला काही करता येते का. कारण गुरुजीने आता सांगितलं की भविष्यामध्ये इतर एक व्यसनमुक्ती केंद्र सुरू करायचं आहे म्हणजे या देशामध्ये नागरिक व्यसनापासून दूर नेण्याचं जे काही देशाचं चांगलं काम करायला लागलेले त्या कामामध्ये आपण सगळेजण आपणाला जेवढं शक्य आहे तेवढं ते आर्थिकच असं म्हणू नव्हे तर आपणाला शक्य आहे तेवढा हातभार लावूया. माझ्या माहितीप्रमाणे गुरुजी एक तुमच्या बॅच आता या 2 बॅचमध्ये जे काही 200 ते 250 लोक येतील त्यामध्ये मला वाटतं आम्ही भेटलेले 100 ते 125 लोक असतील.
ते आम्ही त्या लोकांच्या पर्यंत एवढं सांगितलंय काही अधिकाऱ्यांना सांगितलंय ते स्वतःहून ते विचारतात आपल्या सांगूया थोडीशी एक ती एक अर्धा मिनिटात सांगतो सांगूया एक थोडस या कोर्सचं असं झालंय बघा वजन कमी करायचं आहे म्हणून मी त्या कोर्सला जातोय असं एक थोडस ती एक थोडस हे बोलाय हे कोर्स मध्ये आल्यानंतर कळलं मलाही तसंच वाटत होतं घरच्यांना मी तसंच पहिल्यांदा म्हटलं वजन कमी होतंय सगळी चाललेली कोर्सला थोपून जा पण ते काय वजन कमी करणं हा फार वेगळा यामधलं अगदी जीवनामध्ये एक मोठा बदल किंवा मनामध्ये एक मोठा बदल माणसाच्या जीवनामध्ये ज्याचा कॉन्फिडन्स गेलेलं आहे अशा माणसामध्ये एक वेगळा अशा पद्धतीचा एक कॉन्फिडन्स तयार करण्याचं काम जे गुरुजीने केलेलं आहे हे काम कुठंही कुठल्याही दवाखान्यामध्ये जाऊन होत नाही मित्र माझ्या वडिलांच्या वरती मी ट्रीटमेंट केलेली होती आणि काल जो प्रयोग गुरुजीने केला त्याची फी आजच्या भीतीला 50,000 एक लाख रुपये पर्यंत पण त्या 2,000 गुरुजीच्या तिथल्या क्लासमध्ये शिकलोय हे प्रयोग म्हणतात राहिलोय त्यांचं रोज खातोय अशी परिस्थिती आहे कल्पना करा आणि त्याची फी साधारणपणे 50,000 to 1,00,000 इंडोस्कोपी गॅस्ट्रोस्कोपीची दुसरं काय त्यामध्ये हीच परिस्थिती आहे पण हा जो प्रयोग आहे ते नॉर्मली ते जे मिठाचं पाणी त्याचं जे काय सोल्युशन आहे ते कशा पद्धतीने त्यांनी बनवले हे त्यांचं स्किल आहे किंवा त्यांच्या हाताला तो गुण आहे आणि त्यातून जे घडलेलं आहे तर अशा पद्धतीनं आपण सगळेजण या गुरुजींच्या कार्यामध्ये आपल्याला शक्य आहे तेवढी मदत करूया या मंतीमध्ये आमचे काळे गुरुजी हक्क कुटुंब येत आहेत पण गुरुजी अपरिहार्य कारणानं पहिले 2 करून परत कायम झाले होते पण आज ते इथं आलेले आहेत तेही कोर्स करतील आणि असं काही नाही ते जरी साधक जरी झाले नसले तरी 100% मदत करणारं तेही कॅरेक्टर आहे तुमच्याबरोबर तुम्हाला कधी वाटलं गुरुजी मी नाही सापडलो होता अजय नाही सापडले पाटणी मालक नाही सापडले कोणकरसर नाही सापडले तर काळे गुरुजींना अवश्य बोलवून घ्या आणि सांगा गुरुजी हे करायला लागतंय तर ही सगळी मंडळी करतील महिलांमध्ये पण ऍक्टिव्ह मध्ये मॅडम आमच्या आहेत या डॉक्टर मॅडम आहेत आणि त्यामुळं सिद्धे मॅडम आहे त्यांचाही संपर्क सगळीकडे चांगले ह्याच्यामध्ये आहे आणि त्यामुळे हे सगळेजण तुम्हाला मदत करतील आणि सर्वांनी गुरुजींना त्यांच्या कार्यामध्ये मदत करावी त्याचं एक वेगळं आपणाला त्याचा आनंद त्या मदतीचा आपण केलेल्या मदतीमधून आपणाला जो काही वेगळा आनंद मिळवायचा तो मिळवावा अशा पद्धतीची मी नम्रपणे विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र